विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वळसंग इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारने पारित केलेलं कृषी विधेयक बिल हे शेतकरी आणि शेताशी निगडीत सर्वच क्षेत्रांसाठी जाचक असून केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी काळा कायदा त्वरित मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडी आणि सर्वच घटक पक्षांच्या वतीने देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं। याच्या समर्थनार्थ वळसंग इथं सोलापूर अक्कलकोट रोडवर प्रहार जनशक्ती पक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्ते तथा शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सोलापूर अक्कलकोट महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला। त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। या प्रसंगी बोलताना दक्षिण सोलापूर तालुका प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी कृषी विधेयक बिल मागे न घेतल्यास भाजपच्या आमदार आणि खासदार यांना प्रहार जनशक्ती संघटन जिल्ह्यात फिरकू देणार नसल्याचं यावेळी सांगितलं। आज आम्ही वळसंगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेतर्फे प्राथमिक स्वरूपात आम्ही दोन्ही पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। कारण हा मोदी सरकारला अजून जाग आलेला नाही। मोदी सरकार फसवेगिरी लोकांना गॅस असू दे पेट्रोल असू दे शेतकऱ्यांना लुटायचं काम हा मोदी सरकार करत आहे। जर मोदी सरकारला जाग जर आली नाही भाजपच्या आमदार असू दे खासदार असू दे तालुक्या जिल्ह्यात त्यांना फिरकू पण नाही देणार नाही आम्ही प्रहार संघटनेकडनं। आणि महत्त्वाचं म्हटलं तर प्रहारच्या स्टाईलनं एक महिनाभराच्या आज जर यांनी हा कृषी कायदा रद्द नाही केले तर प्रहारच्या स्टाईलनं आम्ही उत्तर देऊ। तर राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी बोलताना गेले 2 महिन्यांपासून आंदोलनासाठी बसलेल्या किसान शक्तीला केंद्र सरकार कमकुवत समजत असून आता शेतकरी पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरला असल्याचं सांगितलं। मी महेश माने जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती संघटना आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाच्या वतीनं जे केंद्रानं कृषी कायदा लागू केलेला आहे त्या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये गेले 2 महिने झाले देशाचा जगातला पोशिंदा हा त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्या मागणीसाठी देशाच्या सीमेवर राजधानीच्या सीमेवर आंदोलन करतो आहे। त्यांच्याकडून आलेलं फरमान होतं की 6 फेब्रुवारीला भारत बंद करायचा चक्काजाम करायचा आहे। त्या अनुषंगाने आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्याचा एक संदर्भ घेऊन आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वळसंग या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करतो आहे। जी जाचक कठीण जाचक कायदा जो शेतकऱ्यांच्या माती हा सरकार मारण्याचा प्रयत्न करत आहे मी सरकारला या निमित्ताने विनंती करतो आणि त्यांना मी आव्हान देतो आहे की आम्ही हातामध्ये कासरा आणि चापक घेऊन जाणारे आम्ही लोक आहे। आम्ही आम्हाला बळीराजा म्हणलं जातं बळीराजा जगाचा पोशिंदा म्हणलं जातं। जसा बळीराजाचा खून झाला तसा खून जर तुम्ही ह्या कलियुगात करायचा जर प्रयत्न केला तर तेव्हाचा बळीराजासारखा आजचा बळीराजाचा काही उपरा नाही। आणि आजच्या बळीराजाला जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही आमच्या माती पाय टेकून जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचेच पाय घेऊन त्याच खड्ड्यावर आम्ही तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही ही चेतावणी देण्यासाठी आम्ही आंदोलन करतो। यावेळी मोहसिन तांबोळी फारुख शेख शाकिर पटेल यांच्यासह मान्यवरांची भाषणं झाली। यावेळी या चक्काजाम आंदोलनाप्रसंगी प्रहार जनशक्ती संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोहसिन तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने दक्षिण तालुका उपाध्यक्ष मोहसिन फुलारी युवक काँग्रेसचे शाकिर पटेल सिद्धाराम जाधव अनिल कोळी सलीम तांबोळी इनुस तांबोळी महेश वनखडे यांच्यासह परिसरातील शेतकरी तथा प्रहार जनशक्ती पक्ष तथा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। याप्रसंगी वळसंग पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता।